सर्वांना जय भीम। भावांनो, लोकतंत्र पूर्णपणे संपलं आहे। त्याचं रिझन सांगतो मी की भावांनो, इंग्रजांनी आपल्यावरती 200 वर्ष राज्य केलं, बरोबर। आणि इंग्रजांनी आपण स्वतंत्र केव्हा झालो, 1947 1947 आपण स्वतंत्र झालो आणि 1950 आपलं कॉन्स्टिट्यूशन आलं, भारतीय संविधान। आणि भारतीय संविधानानुसार सर्वांना एकच मतदान करण्याचा अधिकार आहे, एक वोट सर्वांना, कितीही मोठा व्यक्ती असलो त्याला एकच मत करण्याचा अधिकार आहे। पण लोकतंत्र कशामुळं पूर्ण संपलं मी सांगतो आहे की आत्ताच्या या परिस्थितीमध्ये 2024 अशा घटना समोरत आहे की एक व्यक्ती 8 ते 9 वेळा व्होट करतो आहे, एक व्यक्तीला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे। पण या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक व्यक्ती 9 वेळा किंवा 8 वेळा मतदान करतो आहे, बघू शकता व्हिडिओ भावांनो। यह है नंबर दूसरा, यह है तीसरा नंबर, विवेक का है, ठीक है, मैं डाल रहा हूँ वोट, देख लो, तीसरा नंबर है। तीसरा, ठीक है, यह चौथा नंबर आ जाएगी। पांचवा देख लो, पांचवा देख लो, पांचवा है। पांच वोट डाल चुका हूँ, छठवां लेके जा रहा हूँ, और ये भी वोट पड़ेगा, छठवां भी वोट पड़ेगा, जी बिल्कुल छठवां पड़ेगा, छठा वोट। सातवां वोट। तर बघितलं भावांनो, एक मुलगा 8 वेळा मतदान करतोय आणि सर्वांना मतदानाचा अधिकार म्हणजे एकच, बरोबर ना। ईव्हीएम मशीन काबर बंद होणं गरजेचं आहे हे तुमच्या समोर उदाहरण आहे। अशा ईव्हीएम मशीनद्वारे मोदी सरकार 400 पार करणार आहेत आणि आपलं लोकतंत्र पूर्णपणे संपवणार आहेत, बरोबर। याच्यासाठीच काही कार्यकर्ते म्हणतात की ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे, मी सध्या त्याच्या सपोर्टमध्ये की ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे, कारण की लोकतंत्र पूर्णपणे संपलं आहे भावांनो। अशा जर लोकतंत्रामध्ये जर अशा घटना घडून येत आहे, ईव्हीएम मशीनद्वारे जर तुम्ही हॅक करून किंवा एका व्यक्तीचे 8 ते 9 वेळा मतदान करून जर तुम्ही 400 पार करणार असाल, तर लोकतंत्र पूर्णच इथंच संपलं आहे, मतदान करण्याची गरजच नाही, बरोबर ना। चुनाव साऊथ कोरियामध्ये सुद्धा होतात किम जोंग तिथे, पण त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही, कारण की विरुद्धामध्ये उभं राहिलं की त्या व्यक्तीचा एकतर ॲक्सिडेंट होतो नाहीतर तो त्याचा मृत्यूदेह आढळतो। अशाच घटना आपल्या भारत देशामध्ये सुद्धा घडून येत आहेत आणि फक्त आणि फक्त मोदी साहेबांची मेहरबानी आहे की अशा घटना घडत आहेत 2024। याच्या अगोदर अशा घटना घडल्या नाही। तर भावांनो, तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।